नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित गणित विषयाची दिवस 30 वर आधारित कृतीपत्रिका अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। दिवस 30वा घटक आहे बीजगणिताची पूर्वतयारी। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गणित विषयाच्या लेखनात आपण चिन्हांचा वापर करतो। चिन्हांप्रमाणे अक्षरांचा वापर करून हे लेखन सोपे व सुटसुटीत करता येते। आता उदाहरण पहा, 4 अधिक 5 = 9 तसेच 5 अधिक 4 = 9 म्हणजेच कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज समानच असते। तर हाच नियम अक्षरांचा उपयोग करून त्याची मांडणी केलेली आहे। उदाहरणार्थ a+b = b+a म्हणजेच अक्षरचा क्रम बदलला तरी त्यांची येणारी बेरीज ही सारखीच असते। सराव कोपरा पाहूया, कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला गुणाकार हे समान असतात का? काही उदाहरणे सोडवून बघ आणि अक्षरांचा वापर करून मांडणी कर। तर उत्तर आहे, कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून येणारा गुणाकार हे समान असतात। पण उदाहरणार्थ पाहूया, 5 × 9 = 9 × 5 5 × 9 = 45 × 9 = 45 म्हणजे गुणाकार सारखाच येतो। आता अक्षरांचा वापर करून मांडणी कर। तर आपण अक्षर a × b = b×a तर याप्रमाणे तुम्ही अक्षरांचा वापर करून मांडणी करू शकता। आव्हान कोपरा पहा, अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात लिही। तर पहिलं गणित पहा, a × 0 = 0 ते गुणधर्म आपल्याला शब्दात लिहायचे आहे। तर ए म्हणजेच कोणतीही संख्या, आणि शून्य यांचा गुणाकार शून्य असतो। तो कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्य असतो। दुसरं गणित पहा, b/1 = b कोणत्याही संख्येला एक ने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढा असतो। कोणत्याही संख्येला एक ने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढा असतो। प्रश्न पहिला, बेरीज 32 येईल अशा संख्यांच्या जोड्या कंसाचा उपयोग करून लिहा, त्यावरून 3 वेगवेगळ्या समानता लिही। तर बेरीज 32 येईल अशा जोड्या लिहायच्या आहेत आपल्याला। तर पहिली आहे 30 अधिक
2 32 16 अधिक 16 32 28 अधिक 4 32 26 अधिक 6 32। आता आपल्याला समांतर लिहायचे आहेत 30 अधिक 2 बरोबर 16 अधिक 16 30 अधिक 2 बरोबर 28 अधिक 4 28 अधिक 4 बरोबर 26 अधिक 6। तर अशा प्रकारे तुम्ही समानता लिहू शकता। प्रश्न दुसरा, पदावलीच्या जोड्यांमधील चौकटीत दिलेल्या चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिही। तर पहिलं गणित पहा, 9 अधिक 4 चौकट 6 गुणिले 7, तर 9 अधिक 4 13, 6 गुणिले 7 67 42, तर 42 ही संख्या मोठी आहे त्यामुळे हे चिन्ह योग्य होईल, चिन्ह देऊया। दुसरं गणित पहा, 15 अधिक 13 28, 8 गुणिले 4 32, म्हणजे 28 पेक्षा 32 ही संख्या मोठी आहे। तिसरं गणित पहा, 16 अधिक 13 29, 66 ला 3 ने भाग लावला तर उत्तर येतो 22, तर 29 ही संख्या 22 पेक्षा मोठी आहे। चौथं गणित पहा, 52 वजा 18 12 तून 8 गेले 4 4 तून 1 गेले 3, म्हणजे उत्तर आले 34, 17 गुणिले 2 34, दोन्ही संख्या समान आहेत त्यामुळे मध्ये बरोबरचं चिन्ह येईल। पाचवं गणित पहा, 8 गुणिले 9 9 8 72 54 अधिक 6 60, तर 72 ही संख्या 60 पेक्षा मोठी आहे। तर याप्रमाणे तुम्ही चिन्हे देऊ शकता। प्रश्न तिसरा, दिलेली विधाने बरोबर होण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिही। तर 8 सक 48 8 सक 48, तर 25 मध्ये किती मिळवल्यावर उत्तर 48 येईल, तर 25 मध्ये 23 मिळवल्यावर उत्तर 48 येईल, त्यामुळे इथं उत्तर येणार आहे 23। दुसरं गणित पहा, 12 गुणिले 7 84 14 गुणिले किती 84 ही संख्या मोठी आहे, म्हणजे तुम्ही चौकटीत 1 लिहू शकता, 2 लिहू शकता, 3 लिहू शकता, 4 लिहू शकता, 5 लिहू शकता, पण 6 किंवा 6च्या पुढे नाही लिहू शकत, कारण 14 सक 84 होतात, यामुळे तुम्हाला या चौकटीत 1 ते 5 पैकीच कोणताही एक अंक लिहावा लागेल। आपण इथे 1 लिहूया, म्हणजे 84 ही संख्या 14 पेक्षा मोठी होईल, पण 14 1 14। तिसरं गणित पहा, 48 भागिले 6 उत्तर येतो 8। आता या ठिकाणी 2 ला अशा संख्येने गुणायचं आहे की ती 8 पेक्षा मोठी असेल, पण साहजिकच 2 ला 1 2 3 4 वगळून मोठ्या संख्येने, म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा मोठ्या संख्येने गुणावं लागेल। इथे आपण 5 लिहूया, म्हणजे 5 गुणे 10, म्हणजे हे 8 पेक्षा मोठे होणार। तुम्ही इथे 5 6 7 8 कोणत्याही संख्येने गुणू शकता, फक्त 5 पेक्षा लहान अंकाने गुणून जमणार नाही, नाहीतर ते उत्तर चुकेल। चौथं गणित पहा, 33 भागिले 1 उत्तर आलेलं आहे 33, 7 गुणिले, तर या ठिकाणी 33 ही संख्या मोठी आहे, म्हणजे 7 5 35, म्हणजे 35 ही संख्या मोठी होईल, त्यामुळे तुम्हाला 5 पेक्षा लहान अंकाने गुणावं लागेल। तुम्ही इथे 1 ने गुणू शकता, 2 ने गुणू शकता, 3 ने गुणू शकता किंवा 4 ने गुणू शकता, पण 4च्या पेक्षा मोठ्या अंकाने गुणून जमणार नाही। तर 7 चौक 28, 28 पेक्षा 33 मोठे झाले। पाचवं गणित पहा, 27 अधिक 9, तर 27 अधिक 9 उत्तर येतो 36, इथे बरोबरचं चिन्ह आहे, म्हणजे इथे सुद्धा 36च उत्तर लागेल, तर 36 ला आपल्याला 1 ने भागावं लागेल, म्हणजे हा भागाकार सुद्धा 36 येईल, आणि मग डावीकडील व उजवीकडील संख्या समान होईल, तर या ठिकाणी उत्तर 1 आला पाहिजे।
तर अशा रीतीने आज आपण इयत्ता 6वी गणित विषयाची दिवस 30 वर आधारित कृतीपत्रिका अभ्यासलेली आहे। लवकरच आपण अंतिम चाचणीचा व्हिडिओ अपलोड करू। तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।